नमस्कार, मी रुपाली। तुमचं रुपाली बोराडे रेसिपीजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परफेक्ट अशी मार्केटसारखी आलू कचोरी कशी बनवायची हे। परंतु तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा। यामुळे काय होईल की मी माझ्या जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड करील तेव्हा सर्वात आधी याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हे व्हिडिओ देखील तुम्हाला लगेच पाहता येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कप स्वच्छ चाळून मैदा घेतलेला आहे। तुम्ही इथे गव्हाचं पीठही वापरू शकता। यानंतर यामध्ये 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। आपण इथे रवा वापरल्यामुळे टेक्स्चर खूप छान येतं आपल्या कचोरीला। यानंतर चवीनुसार मीठ, यानंतर 1 चमचा कसुरी मेथी आणि यामध्येच आपण 4 चमचे तेल घेणार आहोत। आपण मैद्यामध्ये तेल हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। सध्या पावसाळा चालू झालेला आहे, त्यामुळे तुम्ही आलू कचोरी ही घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। यानंतर आपण यामध्येच आवश्यकतेनुसार पाणी घेणार आहोत। आणि आपण याचा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत व्यवस्थितपणे। इथे मी मैद्यामध्ये थोडं पाणी मिक्स करत अशा पद्धतीने याचं पीठ हे मळून घेतलेलं आहे। यानंतर आपण कचोरीमध्ये भरण्याचं स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी 4 बटाटे हे बॉईल करून मॅश करून घेतलेले आहेत। आणि यानंतर आपण पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। आपलं तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्येच 1 चमचा बारीक कट केलेला लसूण घेतलेला आहे, बारीक कट केलेलं अद्रक घेतलेलं आहे 1/2 चमचा। तुम्ही इथे लसूण अद्रक पेस्ट देखील वापरू शकता। यानंतर 1/2 चमचा जिरे घेतलेला आहे आपण इथे। आणि इथे आपण 1 चमचा धने हे क्रश करून घेतलेला आहे। यानंतर 1/2 चमचा बडीशेप देखील घेतलेला आहे आपण इथे। यानंतर इथे मी 1/2 चमचा एकदम बारीक कट केलेली अशी हिरवी मिरची घेतलेली आहे। आणि इथे मी 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। यामुळे फ्लेवर हा खूपच मस्त येतो आपल्या कचोरीला। तुम्ही इथे लिंबूचा रस देखील वापरू शकता। हळद घेतलेली आहे 1/2 चमचा आणि धने पावडर 1 चमचा। छोटा 1/2 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे। यानंतर काली मिरची पावडर घेतलेली आहे इथे आपण 1/2 चमचा। तुम्हाला काली मिरची पावडर ही ऑप्शनल आहे। आणि इथे आता शेवटी आपण मॅश केलेली बटाटे हे घेऊया। मॅश केलेली बटाटे हे आपण व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटांपर्यंत। आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे आपण इथे। आपलं इथे बटाट्याचं स्टफिंग हे तयार झालेलं आहे। आपण कचोरी बनवायला घेऊया। आपलं पीठही छान असं भिजलं गेलेलं आहे। आपण याचे 1 समान भाग करून घेणार आहोत। यामधील आपण 1 गोळी घेऊन यालाच पुरीचा आकार देऊन घेत आहोत। आपण ही पुरी लाटताना एकदम मोठी अशी लाटायची नाहीये, मीडियम साईजमध्येच ठेवायची। आणि 1 चमचा बटाट्याचं स्टफिंग घेऊया। ज्या पद्धतीने आपण मोदक बनवून घेतो त्याच पद्धतीने किंवा पुरणपोळीच्या उंड्यासारखा याचा उंडा बनवून घेतलेला आहे। आणि आपण ही कचोरी एकदम हलक्या हाताने 2 ते 3 वेळा प्रेस करून घेणार आहोत। आपली इथे कचोरी ही तयार झालेली आहे। सेम पद्धतीनेच मी इतर सर्व कचोऱ्या देखील बनवून घेतलेल्या आहेत। आपलं तेलही गरम झालेलं आहे कचोरी तळण्यासाठी। गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे आपल्याला।
कचोरी तळण्यासाठी तेल हे आपलं एकदम नॉर्मल असलं पाहिजे। जर तुमचं तेल हे जास्त कडक असेल तर ती कचोरी आतल्या साईडने तळली जाणार नाहीये। इथे मी 8 ते 10 मिनिटांपर्यंत व्यवस्थित अशी गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत कचोरी ही तळून घेतलेली आहे। यानंतर मी सेम पद्धतीनेच इतर सर्व कचोऱ्या देखील तळून घेणार आहे। या कचोऱ्या मार्केटपेक्षाही खूपच टेस्टी आणि झटपट अशा तयार होतात, तुम्ही नक्की बनवून पहा। सेम पद्धतीनेच मी इथे इतर सर्व कचोऱ्या देखील तळून घेतलेल्या आहेत। इथे आपल्या खूपच टेस्टी आणि परफेक्ट अशा हलवाई स्टाईल कचोऱ्या हा सर्व करण्यासाठी रेडी आहेत। तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।